नमस्कार मैत्रिणींनो, ही आहे खवा आणि ओल्या नारळाची करंजी। तर अशी खुसखुशीत ही करंजी अगदी गुलाबी कलरची कशी बनवायची याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा। याच्यासाठी सर्वात आधी मी एक नारळ फोडून घेतला आहे। नारळ फोडून हे स्वच्छ धुवून घेतलं आणि आता याचे सालं काढून घेत आहे। याचे सालं काढून घेतलं की नारळाची चव खूप गोड आणि छान लागते, त्याच्यामुळे सालं काढते मी। तुम्हाला जर सालं नाही काढायचे असेल तर तुम्ही सालं न काढताही करू शकता, तरीही छान लागते। तर अशा प्रकारे मी सगळ्या खोबऱ्याचे इथे सालं काढून घेतले आहे आणि आता याला चिरून घेत आहे। मीडियम साईजचे काप करून घेत आहे। मग याला आपल्याला नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी इथे सगळं नारळ चिरून घेतलेलं आहे आणि मिक्सी पॉटमध्ये याला फिरवून घेते। खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त बारीक नाही, असा मीडियम मी इथे वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये घालून। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। आणि आता पुढे आपण एक गॅसवरती कढई चढवली आहे। मी कढई चांगली गरम झाल्यावर त्यात मी चमचाभर तूप घातलं आणि याच्यामध्ये मी अर्धी वाटी रवा भाजून घेत आहे। रवा छान खमंग गुलाबी कलर येऊस्तर भाजून घ्यायचा। मीडियम टू लो फ्लेमवरती भाजायचा, हाय फ्लेमवर नाही भाजायचा। अशा प्रकारे छान गुलाबी कलर रव्याला आलेला आहे। आता हा रवा मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते आणि सेम कढईमध्येच पुन्हा मी इथे चमचाभर तूप घातलं आहे, साजूक तूप घातलं आहे मी। आणि याच्यामध्ये आता हे जे नारळ आहे ना हे घालून घेते वाटलेलं। इथे तुम्ही जे डेसिकेटेड कोकोनट रेडीमेड मिळतं ते पण वापरू शकतात, पण ओल्या नारळाची चव काही वेगळीच लागते। आणि याला छान आता परतून घ्यायचं आहे 7 ते 8 मिनटं। याला परतून याच्यासाठी घ्यायचं की आपली जी करंजी आहे थोडी 3-4 दिवस टिकली पाहिजे, म्हणजे यातलं मॉइश्चर सगळं कमी झालं पाहिजे, याच्यासाठी याला थोडंसं परतून घ्यायचं अशा प्रकारे। खूप जास्त नाही परतलं तरी चालेल, थोडंसं ओलसरच राहतं, ह्या करंजा जास्त दिवस टिकत नाही ओल्या नारळामुळे। तर अशा प्रकारे हे भाजून घेतलं आहे। आता याच्यातच रवा टाकून घेतला तो भाजलेला आणि आता याला कम्प्लीट थंड होऊ द्यायला बाजूला ठेवते आहे। तोपर्यंत आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये खवा भाजून घेऊया। खवा पण घातल्याने खूप छान चव येते। इथे मी फक्त 100 ग्रॅम खवा घेतलेला आहे, त्याला पण थोडंसं भाजून त्यातला मॉइश्चर आपल्याला काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली करंजी जास्त दिवस टिकली पाहिजे। खवा तसाही घालू शकतो, परंतु थोडासा भाजून घेतल्यावरती तो ड्राय होतो थोडासा, त्याच्यामुळे करंजी जास्त दिवस टिकू शकते। अशा प्रकारे इथेच याला थंड होऊ देते मी। आता ह्या सगळ्या जिन्नसा थंड झालेल्या आहे, तेव्हा ह्या सगळ्या जिन्नस मी इथे मिक्स करत आहे। रवा, खोबरं, हे खवा सगळं थंड झालेलं आहे। याच्यामध्ये मी आता चारोळी घालते थोडीशी आणि वेलची पूड पण घालून घेत आहे। आणि याला आता मी हातानेच मिक्स करत आहे। त्या हातात पूर्वी मी इथे पिढी साखर घालत आहे, गोड तर पाहिजे। तर वाटीभर साखर मी इथे वाटून घेतली आहे मिक्सरमध्ये, त्याची मी पिठी साखर करून घेतली आहे। आणि याला आता हातानेच छान पैक मिक्स करून घेऊया, कारण हे ड्राय होऊन असं कोरडं कोरडं झालं असतं तर चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही, त्याच्यामुळे हातानेच छान त्याला मिक्स करा। हाताने मिक्स केल्यानंतर असं छान इथे तयार झालेलं आहे आपलं मिश्रण, जे आपल्याला करंजीमध्ये भरायचं आहे, आपलं सारण आहे हे। आता पारी बनवून घेऊया। त्यासाठी 1 वाटी मैदा आणि 1/2 वाटी रवा घेतलेला आहे आणि 2 चमचे साजूक तुपाचं मोहन घालत आहे। बाकी मी फारसं काही याच्यामध्ये घालत नाही। इथे हाताने छान मिक्स करून घ्यायचं मोहन रव्या मैद्यामध्ये आणि पाण्याच्या साह्याने मी इथे याचा डो बनवून घेत आहे। दुधा कधीकधी मी दुधाने पण भिजवते हे पीठ, कधी पाण्याने भिजवते। ॲक्च्युली आज दूध अवेलेबल नाही आहे घरी, त्याच्यामुळे मी हे पाण्यानेच भिजवत आहे। दूध असेल तर दुधाने पण खूप छान होतं आहे। अशा प्रकारे हा डो मी इथे भिजवून घेतलेला आहे रवा मैद्याचा। आता याला आपल्याला चांगला कम्प्लीट 1 ते 1.5 तास मुरू द्यायचा आहे, कारण आपण यात रवा घातला होता। तर नंतर मी याचे असे गोळे बनवून घेतले आहे, त्यातलाच एक गोळ्याची आता मी इथे लाटी लाटून घेत आहे। थोडे मोठ्या साईजच्या मी करंजा करणार आहे, त्याच्यामुळे थोडी मोठी लाटी आहे, गोळे पण थोडे मोठे मोठे आहेत। तुम्हाला जर छोटं करायचं असेल तर तुम्ही छोटे पण इथे करू शकतात। आता याला मी इथे टिश्यू पेपरवर ट्रान्सफर केलं आहे, कारण पोळपाटाला हे चिपकतं, कारण आपण करंजी अशी भरताना दाबतो ना, त्याच्यामुळे ते पोळपाटाला चिपकते, मग खुलून जायची भीती वाटते करंजी। त्यामुळे मी इथे टिश्यू पेपर वापरला आहे, बटर पेपर किंवा न्यूजपेपरही तुम्ही वापरू शकता। अशा प्रकारे याचं सील करून घेतलं आणि फिरकणीनी याला असं फिरवून घेतलेलं आहे। याचे बाजूचे काठ आता काढून टाकत आहे आणि करंजी आपली इथे छानपैकी तयार झाली आहे। अशाच प्रकारे सर्व करंज्या मी भरून घेतलेल्या आहे इथे व्यवस्थितपणे आणि 2 मोदकही बनवले मी, तुम्ही बघू शकतात। आता तळूया। मी इथे सनफ्लावर ऑइल यूज करत आहे। तुम्ही डालड्यात किंवा
तुपातही तळू शकता. तर सुरुवातीला मी पहिल्यांदा एकच करंजी टाकून तळते, कारण तेलाचा आपल्याला अंदाज आला पाहिजे की किती तापलेलं आहे. चांगलं तापू द्यायचं आणि मग गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती त्याला तळायचं. तर व्यवस्थित मग तळलं जातं आणि खुसखुशीत राहतं वरचं आवरण. जर आपण मोठ्या जास्त तापलेल्या तेलामध्ये जर टाकली तर पटकन ती करपून जाते आणि त्याच्यामुळे ती खुसखुशीत राहत नाही, थंड झाल्यावरती नरम पडते. त्याच्यामुळे लो फ्लेमवरती इथे याला हळूहळू तळून घ्यायचं दोन्ही बाजूंनी छान गुलाबी कलर येऊस्तर. आणि त्याच्यानंतर मग मी एक खट्टी तीन तीन पण टाकू शकते. कढईमध्ये किती तेल आहे त्याप्रमाणे तुम्ही तीन चार टाकू शकता एका वेळेस. आणि मग जास्त करंज्या टाकल्या तर थोडा गॅस मी मिडियमवर करते. अशा प्रकारे मी सगळ्या करंज्या इथे तळून घेतलेल्या आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनवर